उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद होणार आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरेंमध्ये भेट झाली. शंकरसिंह वाघेला उद्धव ठाकरेंच्या भेटीला आले होते. मातोश्रीवरती वाघेलांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंची ही पत्रकार परिषद होतीये. थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे. थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होईल. गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरेंमध्ये भेट झाली होती. शंकरसिंह वाघेला उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर आले होते आणि दोघांच्या भेटीनंतर ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंचीही पत्रकार परिषद होणार आहे. आमचे प्रतिनिधी अभिषेक पांडे सध्या आपल्या सोबत आहे. अभिषेक, उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष, दोघांच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे? दोन्ही कुठेतरी भाजपमध्ये भाजपच्या सोबत होते. शंकरसिंह वाघेला पण छानबे तानवेमध्ये भाजपच्या सोबत होते. नंतर नरेंद्र मोदी यांच्यामुळे त्यांनी भाजप सोडलेली होती आणि काँग्रेसमध्ये गेले होते. आणि इथे पण शिवसेना उद्धव ठाकरे हे पण ते भाजप सोबत होते. नंतर त्यांनी पण भाजप सोडलेली आहे. तर कुठेतरी जे अपोजिशन आहे ते स्ट्रॉंग करण्यासाठी शंकरसिंह वाघेला यांची ही भेट झालेली आहे. आणि आता पत्रकार परिषद होत आहेत उद्धव ठाकरे यांची. त्याच्यामध्ये हे भेटीगाठीचं पण विस्तारपूर्वक ते मीडियासोबत त्यांची काय प्रतिक्रिया आहेत ते पण देतील. नंतर ते कलंक ह्या शब्दामुळे जे महाराष्ट्रामध्ये वाद झालेला आहे बीजेपी आणि उद्धव ठाकरे गटांमध्ये ते हे पण ते बोलणार आहेत. आणि कसं नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंचे पोस्टर बॅनर फाडले गेलेले आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे ठिकाणी जिथे प्रतिक्रिया येत आहेत हे सगळ्यांच्या मुद्द्यावर आज उद्धव ठाकरे हे बोलणार आहेत. अभिषेक, साधारण उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद किती वाजता सुरू होणार आहे, काय माहिती आहे? 1:30 टायमिंग त्यांनी दिलेलं आहे. आता त्यांच्या घराच्या बाहेर लोक उभे आहेत. त्यांचे समर्थक पण आलेले आहेत. ते त्याला पण भेटणार आहेत आणि पत्रकार परिषद पण घेणार आहेत. 1:30 ते टायमिंग दिलेलं आहे. अभिषेक, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर उद्धव ठाकरे यांची ही पत्रकार परिषद अगदी 10 मिनिटांनंतर सुरू होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.